दिल्लीतल्या गाजलेल्या निर्भया बलात्कार हत्या प्रकरणातील 4 पैकी 3 आरोपींच्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. 13 सप्टेंबर 2013 मुकेश सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंह या चौघांना साकेत न्यायालयानं दोषी ठरवून फाशीची शिक्षा दिली होती. 13 मार्च 2014 दिल्ली उच्च न्यायालयानं 4 आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर 5 मे 2017 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती दीपक मिश्रा, आर भानुमती आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठानंही चौघांच्या फाशीवर शिक्कामोर्तब केलं होतं. 16 डिसेंबर 2012 रोजी वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या 23 वर्षीय निर्भयावर धावत्या बसमध्ये एका अल्पवयीन मुलासह 6 जणांनी निर्दयीपणे बलात्कार केला. त्यानंतर अत्यंत निर्घृणपणे तिची शारीरिक विटंबनाही केली होती. हा आघात एवढा जबरदस्त होता की 13 दिवसांनी सिंगापूरच्या रुग्णालयात निर्भयाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 6 आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी एकानं 11 मार्च 2013 तिहार तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली, तर एका अल्पवयीन आरोपीला 3 वर्ष सुधारगृहात ठेवण्याचा आदेश 3 सप्टेंबर 2013 बाल गुन्हेगारी न्यायालयानं दिला होता.